निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत 58 प्लॉटचा गृहनिर्माण प्रकल्प. 12.5 एकरात होतोय प्रकल्प. स्वतःच्या हक्काचं घर बंगलो बांधण्यासाठी सुवर्ण संधी. वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य 12.5 एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा 58 प्लॉटचा शानदार निवासी वास्तू प्रकल्प. वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प. प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण. प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था. प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साइटला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 99212378 11 90 21 76 13 57 आणि 93 22 69 63 81. सावंतवाडीकरांना, नारायण राणे आणि दीपक केसरकर यांना एकत्र बघून आश्चर्य वाटलं. दहशतवादाची सुरुवात जिथून झाली तिथं दोघे एकत्र आले, त्यामुळे केसरकरांचा दहशतवाद आता संपला का हे केसरकरांनी जाहीर करावं असं आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी दिलंय. तर नारायण राणेंना मागचा अनुभव पाहता आता केसरकरांच्या भूलथापांना राणेंनी बळी पडू नये असं मत ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी व्यक्त केलंय. सावंतवाडीकरांना बघून आश्चर्य वाटलं की आपले दीपक भाई केसरकर आणि नारायण राणेसाहेब हे दोघं एका गाडीमध्ये, आणि जिथून दहशतवादाची सुरुवात झाली, दीपक केसरकर साहेबांनी जी सुरुवात केली होती दहशतवाद दहशतवाद दहशतवाद, ते त्यांच्या कार्यालयात मांडीला मांडी लावून आज दहशतवाद संपला की काय असं आम्हाला आज वाटायला लागलं. खरं म्हणायला गेलं तर मागील 10 वर्षापासून दीपक केसरकर कायम दहशतवादाच्या नावानेच बोंबला मारायचे. आणि सावंतवाडीकरांना म्हणजे कसं झालं आहे, पहिलं नाटक आणलं संभवमय युगे युगे, त्याच्यात त्यांनी नारायण म्हणजे जुन्या महाप ह्याच्यामध्ये कसं अत्याचार होत होता आणि कसे हे होत होतं हे लोकांना दाखवण्यासाठी जी मोठं नाटक आणून लोकांना सगळ्यांना त्याचं गाड्या करून इथे लोकांना घेऊन येऊन त्यांना दाखवलं की कशा पद्धतीने पौराणिक काळापासून आतापर्यंत ह्याच्यावर अत्याचार होत आहे. त्याचा नंतर बघायला गेलं तर दहशतवाद एवढा खोपवला की दहशतवादमध्ये आपल्या किती सिंधुदुर्गात बळी गेले. म्हणजे आम्हाला कायमचे जर हे केलं तर एक एक तासाचं त्यांचं भाषण असायचं, म्हणजे सभा आम्हाला आमच्या रेकॉर्डच आहे आणि ते आम्ही नक्कीच रेकॉर्ड लावू. सभा आहेत त्यांच्या जुन्या, एक एक तास भाषण द्यायचे. जसं नाईक साहेबापासून जी बळी गेले, म्हणजे सिंधुदुर्गात जे 9 बळी गेले, ते कशा पद्धतीने बळी घेतले गेले आणि भविष्यात आपला सुद्धा ह्या राजकारणाच्यामुळे बळी जाऊ शकतो आणि त्याला सर्वस्वी राणेसाहेब जबाबदार असतील असे थेट ते आरोप करायचे. तो दहशतवाद हा यांचं घेतलेलं सोंग होतं काय हे आज आम्हाला त्यांना विचारायचं वाटतं. ते आम्हाला कायमचे एक पोपटाची उपमा द्यायचे की पोपटाचा जीव त्यांना जीव सत्तेमध्ये होता आणि त्यांना ती कायमची सत्ता पाहिजे. पण आज आम्हाला वाटतं की ह्यांची जी वस्त्र सगळी गाळत आहेत, म्हणजे जी पहिल्यापासून जी त्यांची विचारसरणी प्रत्येक 5 वर्षामध्ये त्यांचं पक्ष बदलण्याचं आणि जे विचारसरणी बदलत आहे, तर खरा पोपट हा इतर राणेसाहेब नसून दीपक भाई केसरकर हेच खरे पोपट आहेत असं आज आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलं आहे. कशाला हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये जर बघायला गेलं तर 2009 एक शरद पवार साहेबांशी एक निष्ठ होते, त्याच्या पहिले काँग्रेसशी एक निष्ठ होते, 2014 हे उद्धव साहेबांकडे आले, आपल्यावर अत्याचार होतो आणि दहशतवाद सिंधुदुर्गमध्ये वाढला, प्रत्येक इलेक्शनमध्ये एक बळी जातो आहे, भविष्यात आपलासुद्धा कधीतरी बळी जाईल अशी ती हे करायचे, माझ्या परिवाराला संरक्षण द्या. आज जर तुम्ही बघायला गेला तर संरक्षण घेऊन आजचं त्यांच्या ऑफिसमध्ये संरक्षण आहे, कशाला दहशतवाद. तुम्हाला जर संरक्षण एवढं पाहिजे, दहशतवाद जर संपला असेल तर तुमच्या कार्यालयाला आज 4-4 पोलीस बसून काय हेच नाही ना. तुम्हाला भय कसला आहे दहशतवाद जर सिंधुदुर्गातला संपला असेल? तुम्हाला तुमच्या परिवाराला भीती होती, तुमच्या मुलीला, तुम्ही आमच्या भर मिटिंग आमच्या माझ्या मुलीला भीती आहे, मुंबईला आपले त्यांना मारण्यासाठी कार्यकर्ते स्वप पोचले हे तुम्ही आम्हाला सांगायचं. आणि जर रात्री अपराधी तुम्ही यायचं असेल तर आमच्या 2-4 गाड्या तुमच्या पाठीपुढे असायच्या, एवढं तुम्हाला ती भीती होती. आणि आता तुम्ही एका मांडीला मांडी लावून बसताय आणि दहशतवादचं हे करताय. म्हणजे तुम्ही एक डिक्लेअर तरी करा की सिंधुदुर्गातले जे बळी गेले याच्या पहिले
ते तुम्ही नारायण साहेबांचं नाव घ्यायचा, ते बा त्यांनी घेतले नाही, ते कोणी घेतलं ते तपास तरी करावा. आज तुमच्याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, ते त्याचा तपास करून योग्य तर तुम्ही हे करावं ना. की दुसरं असं सांगावं की सिंधुदुर्गामध्ये फक्त तुम्ही लोकांना मॅड करून, फक्त दहशतवादचं सोंग करून तुम्ही 3 वेळा निवडून आला. तर इतर बाकीच्या बाबी बघायला गेला तर हे कसे अमावस्या पौर्णिमा असतात असं उगवतात, 8 दिवसात येतात, इथे काहीतरी वल्गना करतात आणि निघून जातात. पण खरं विकासाचा मुद्दा घेतला तर ह्यांनी विकासाचं शून्य असल्यामुळे ह्यांनी आता आपली पदयंत्र भाजपकडे वळली आहेत की काय, कशाला ह्यांचे शिंदे गटमध्ये जरी गेले तर ह्यांच्याबरोबर कार्यकर्त्याची फळी कुठलीही नाही आहे आणि हे भाजपमध्येच भविष्यात प्रवेश करतील हीच एक एकंदरीत आम्हाला ह्याची संभावना वाटते. कारण त्यांचे पक्षाचे जर बघायला गेलं तर ते ज्या घरात ते जातात त्या घरात ते कायमचे विरोधीच काम करतात, ज्या ताटात जेवतात त्या ताटातच होल करतात. कसं केलं आहे आज तेव्हापासून तिने म्हणजे प्रवीण भाई भोसले साहेब असतील त्यांच्याबरोबर हे केलं, त्यांना त्यांनी काटाकडून बाजूला गेलं. असं जर बघायला गेलं त्यांचा इतिहास बघायला गेलं तर आज त्यांच्या पक्षाचे किरण सामंत हे इच्छुक असताना स्वतः राणेसाहेबांना उमेदवारी मिळाली पाहिजे. म्हणजे स्वतःचे पक्ष शिंदेसाहेबांबरोबर हे असून सुद्धा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला मागे टाकून हे आज राणेसाहेबांची तळी उचलत आहेत, याच्यावरनं आम्ही काय समजावं. एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर ह्यांची जर सत्ता केंद्र बघायला गेली तर ह्या ऑफिसमधनं ते चालू करायचे कायमचे की दहशतवाद आहे, दहशतवाद आहे, दहशतवाद आहे. ह्याचा दहशतवादचा पॅटर्न आज बदलला की ह्यांची संकल्पना बदलली ही ह्यांनी नक्कीच जनतेसमोर ह्याची जाहीर करावी. राणेंचा दहशतवाद म्हणून बोंबलायचे, पण आज त्यांची जर प्रेस बघितली राणेसाहेबांची तर त्यात राणेसाहेब सरळ सरळ सांगतायत की दीपक केसरकर साहेबांना मी फोन करायचो आणि माझी जी कामं वैयक्तिक असायची ती दीपक केसरकर नक्कीच करायचे, कुठलंही काम त्यांनी अडवलं नाही. इथे येऊन 10 वर्ष बोंबलायचं आणि तिथे साठोलोटं ठेवून विकासात असेल, वैयक्तिक कामं असतील ती एकामेकाची करायची आणि दहशतवाद म्हणून बोंबलायचं हे कुठेतरी पुलाखालनं मोठं पाणी जातं आहे ह्याचं एक हे उत्तम उदाहरण आहे. कशाला तुम्ही नारायण राणेसाहेबच सांगतायत की मी ह्यांना फोन लावल्यानंतर ही कुठलंही कामं आपलं अडवलं नाही, मला पाहिजे ती कामं माझी करून दिली. म्हणजे फक्त कार्यकर्त्याने सावंतवाडी वासियांना म्हणजे सावंतवाडी मतदारसंघातील लोकांना फक्त मॅड करण्याचं कामच दीपक केसरकर साहेबांनी केलं आहे एवढं ह्याच्यातनं सिद्ध होत आहे. दीपक केसरकर आज राणेसाहेबांना 1 लाख मतदिक्क देणार सावंतवाडचा विधानसभामध्ये असं जाहीर करतायत. खरं म्हणजे दीपक केसरकरांचा पक्ष कोणता, दीपक केसरकरांची वैयक्तिक कुवत किती आणि 1 लाखाची वल्गना करताना दीपक केसरकर कुठच्या बेसवर कुठच्या आधारावर करतायत हा खरा ज्वलंत प्रश्न आहे. कारण दीपक केसरकर ज्या ज्या पक्षात जातात ते सोयीचं राजकारण करण्यात त्यांचा कायम हातखंडा असतो. आज त्याने राणेसाहेबांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत असताना असं दिसतंय. पण राणेसाहेबांना ज्यावेळी जुळून घेत आहेत त्यावेळी राणेसाहेबांबरोबर असलेला एखादा कार्यकर्ता तो कसा मोडीत काढावा हे दीपक केसरकर एका दगडात 2 पक्षी मारण्याचे प्रयत्न करत आहेत. खरं म्हणजे दीपक केसरकरांचा जर बघायला गेलं ते 10 ते 15 हजारच्या पलीकडे दीपक केसरकरांकडे वोट बँक नाही आहे. त्यांना हा मतदारसंघ पूर्णपणे ह्या मतदारसंघाने नाकारलेला आहे. ह्या मतदारसंघात ते एकटे फिरू शकत नाही म्हणून त्याने तापलेल्या तव्यावर भाकरी भाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज नारायणांच्या नावाखाली नारायणांना बरोबर घेऊन ह्या मतदारसंघात ते फिरण्याचा प्रयत्न करतायत. कारण ते एकटे फिरले असते तर लोकांनी त्यांना नाकारलं असतं. आज ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाला उमेदवारी मिळवण्याची जी धडपड होती पाहिजे करायला पाहिजे होती ती न करता ते नारायण राणेंसाठी आग्रही आहेत. नारायण मगाशी सांगितल्याप्रमाणे नारायण राणेंच्या बाबतीत त्याने केलेले नको नको ते घाणेरडे आरोप नारायण राणे साहेब आज विसरलेत काय. कारण नारायण राणेंबरोबर आम्ही सुद्धा काम केलं आणि असं असताना दीपक केसरकरांना ज्यावेळी नारायण राणेंनी पाठिंबा दिलेला ग्राम आपल्या नगरपालिकेत
आणि त्यांच्या जीवावर ते नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर नारायण राणे यांनी दीपक केसरकरांनी बदललेली भूमिका किंवा त्यांच्याबाबत केलेले आरोप त्यांना ह्या जिल्ह्यातनं नेस्तनाबूत करण्याचा जो उचललेला विडा आज कुठच्या बेसवर त्यांचं कुठचं एकमत झालं आहे की ते आज दोघेजण एका ठिकाणी आहेत. खरं म्हणजे ह्या मतदारसंघात कितीही दीपक केसरकरने वल्गना केल्या तरी हे मतदार ह्या जिल्ह्यातले किंवा ह्या आपल्या मतदारसंघातले मतदार कदापिही दीपक केसरकरना जवळ करणार नाही ते दीपक केसरकरने लक्षात घ्यावं. कारण दीपक केसरकर हे थंड राजकारण करणारे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात हे लोकांना कळलं आहे. ह्या विधानसभेत मतदारसंघात किंवा ह्या जिल्ह्यासाठी दीपक केसरकरने कुठचंही काम केलं नाही, कुठचाही प्रोजेक्ट आणला नाही, कुठचं एखादं मेडिकल कॉलेज आणलं नाही किंवा एखादा दवाखान्यात औषधंसुद्धा नाहीत. किंबहुना शाळांची जी आज परिस्थिती आहे त्याबाबत सगळ्या लोकांना ज्ञात आहे. त्यामुळे नारायण राणेंनी ह्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, खरं म्हणजे भूलथापांना बळी पडू नये असं आमचं मत आहे. आणि ह्या मतदारसंघात आम्ही आमचे विनायक राऊत साहेब यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल अशी आम्ही खात्री बाळगतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.